रांगणा किल्ल्यावर वर्षा पर्यटनासाठी गेलेले इचलकरंजी कागल कोल्हापुरातील एक महिला आणि कर्नाटक अथणी येथील पर्यटक रात्रभर अडकले होते मात्र स्थानिक रहिवासी वनविभाग पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने सतरा पर्यटकांची बुधवारी पहाटे पाच वाजता सुखरूप सुटका करण्यात आली इचलकरंजी कागल कोल्हापुरातील एक महिला आणि कर्नाटक अथणी येथील पर्यटक मंगळवारी रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते मात्र सायंकाळच्या सुमाराला परत येताना पावसाचा जोर वाढला त्यामुळे भटवाडी ओहळ नावाच्या ओढ्याच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली दोन पर्यटकांनी धाडसानं ओढा पार केला आणि भटवाडीमधील पोलीस पाटील यांना इतर पर्यटक अडकल्याची माहिती दिली तसंच पर्यटकांच्या नातेवाईकांनी बुदरगड पोलीस ठाणे आणि तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्याशी रात्री दीड वाजता संपर्क साधून या घटनेची माहिती दिली अंतुर्लीचे पोलीस पाटील बाबाजी देसाई सरपंच रामदास देसाई शिवाज्ञा ग्रुपचे सचिन देसाई गुरुनाथ वास्कर प्रकाश परब पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित देशमुख वनविभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे पाच वाजता सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं दरम्यान बुधवारपासून रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याचा फलक प्रभारी वनक्षेत्रपाल किरण पाटील आणि वनकर्मचाऱ्यांनी लावला आहे पाटगाव परिसरात अतिवृष्टी सुरू असून नदी नाल्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आलाय पर्यटकांनी जीव धोक्यात घालून पर्यटनासाठी जाऊ नये असं आवाहन भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी केलंय